नमस्कार, आज आम्ही नाशिकला वणीच्या दर्शनासाठी निघालो आहोत. वाटेत आम्ही कुठं नाश्ता केला, वणीच्या दर्शनासाठी ट्रॉलीनं कसं गेलो, हे सर्व माहिती मी देणार आहे, तर माझा व्हिडिओ नक्की पहा. पुणे ते नाशिकचं अंतर आहे 222 किलोमीटर आणि पुढे वणी 77 किलोमीटर आहे. जानेवारी महिन्याची सुरुवात असल्यामुळे वातावरण एवढं थंड आहे आणि रस्त्याच्या कडेला दोन्हीकडं हिरवीगार शेती होती, मस्त वातावरण होतं. नवीन वर्षाची सुरुवात आम्ही कुलदेवीच्या दर्शनाने करत आहोत. हायवेपाशीच आम्हाला आकाश हॉटेल दिसलं, मस्त स्नॅक्ससाठी. एकदम स्वच्छ हॉटेल होतं ते आणि बाहेर एंट्रन्सलाच तुळशी वृंदावन होतं आणि ते खूप फुलांनी सजवलेलं आणि मस्त सकाळी गाणी लागलेली देवाची आणि दर खूप कमी होते. इडली चटणी, मिसळ तसेच सँडविचेस टेस्टीही होती आणि भरपूरही होती. मग आम्ही नाश्ता करून नाशिकच्या दिशेने निघालो, तोपर्यंत हॉटेलमध्ये गर्दी व्हायला सुरुवात झालेली. खूप मस्त डोंगरातून वळणावळणाचा रस्ता होता हा. पुढे नाशिकमध्ये आल्यानंतर तुम्हाला चलन मुद्रणालयाची बिल्डिंग दिसेल, म्हणजे पैशांचा छापखाना. तो नाशिकमध्ये आहे. आम्ही वणीला साधारण 1 वाजता पोहोचलो आणि ट्रॉलीचं तिकीट घेण्यासाठी काउंटरवर आलो. काउंटरला तिकीट मोठ्यांना 110 रुपये आणि 12 वर्षाखालील मुलांना 50 रुपये असं होतं. तुम्ही पाहू शकता गर्दी अजिबात नव्हती आणि आम्ही ट्रॉलीनं आरामशीरपणे भरती गडापर्यंत गेलो. आम्ही येतानाच वणीची ओटी भरण्यासाठी साडी आणि खण घेतलेला, फक्त इथं हार आणि फुलं, नारळ आणि प्रसाद असं घेतलं. ट्रॉलीमध्ये एका बाजूने चढायला व्यवस्था आहे आणि एका बाजूने उतरायला अशी व्यवस्था आहे, त्यामुळे गडबड गोंधळ काहीच होत नाही. ट्रॉलीमध्ये बसल्यावर अजिबात जाणवलं नाही की ट्रॉली वरच्या दिशेने जात आहे म्हणून. ट्रॉलीमधनं वरती जाताना एवढं सुंदर दृश्य होतं की आमचा वेळ कसा गेला ते अजिबात कळलं नाही. आणि जास्त गर्दी नसल्यामुळे आमचं दर्शन 15 मिनिटात खूप सुंदररित्या झाले. मंदिरातलं आतलं दर्शन मी दाखवू शकत नाही कारण शूटिंग अलाउड नाही आहे, पण मंदिर दुपारच्या वेळेस इतकं थंड वाटत होतं आतमधनं, खूप प्रसन्न वाटत होतं. 110 रुपयाच्या तिकिटामध्ये रिटर्न तिकीट असल्यामुळे आम्ही परत ट्रॉलीनेच खाली आलो. खूप भूक लागल्यामुळे आम्ही पुढे सुरभी हॉटेलमध्ये जेवलो. तिथं मस्त पनीरची भाजी, शेव भाजी, मिक्स व्हेज भाजी, फ्रूट सॅलेड, जिरा राईस, दाल, पापड असा मेनू होता. सोबत काकडी, टॅमॅटोची कोशिंबीर, मसाला ताक असा मेनू होता. जेवण खूप सुंदर होते. आम्हाला एकाने सांगितलेलं येताना सुरभी हॉटेलमध्ये जाऊन या. येताना आम्हाला गारगोटी द मिनरल म्युझियम पाहायचं होतं, पण खूप उशीर झाल्यामुळे आम्ही ते पाहू शकलो नाही, पण तुम्ही नक्की आवर्जून ते पहा. माझी व्हिडिओ आवडल्यास प्लीज लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा आणि प्लीज सबस्क्राईब करा. धन्यवाद.